नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत ऍडव्हर्ब या घटकाविषयीची माहिती. आपण ऍडव्हर्ब या घटकाचे जे टाइप्स आहेत त्या टाइप्स मध्ये ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस याची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. तर काय आहे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर? ऍडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण. रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे क्रियेची रीत सांगणारे विशेषण, क्रियाविशेषण, म्हणून त्याला आपण म्हणतो ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. आणखी सोपं सांगायचं ठरल्यास क्रियेची क्रिया कशी घडली हा सांगणारा शब्द म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण. आता त्यासाठी आपल्याला वाक्याला हाऊ आणि इन व्हॉट मॅनर अशा प्रकारचे प्रश्न विचारावे लागतात. असे प्रश्न विचारल्यानंतर येणारे उत्तर हे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर किंवा रीतिवाचक क्रियाविशेषण असते. हे आणखी समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाक्य पाहत आहोत. रमेश वॉक्स फास्ट. रमेश वॉक्स फास्ट या ठिकाणी रमेशला आपण हाऊ असा प्रश्न विचारू. हाऊ ही वॉक्स फास्ट, म्हणून या ठिकाणी फास्ट हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. दुसरं वाक्य आपण या ठिकाणी पाहूया. द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली. द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली. आता या ठिकाणी आपण हाऊ हा प्रश्न विचारू. हाऊ ओल्ड मॅन वॉक्स, आपल्याला उत्तर मिळते स्लोली, आणि म्हणून या ठिकाणी स्लोली हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. मग आता आपल्याला रीतिवाचक क्रियाविशेषणाचे जे वेगवेगळे शब्द आहेत त्या शब्दांचा थोडासा परिचय करून घ्यायचा आहे. मग स्लोली, फास्टली, त्याचप्रमाणे हार, हाय अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे शब्द रीतिवाचक क्रियाविशेषणामध्ये येतात. मग इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर हे रीतिवाचक क्रियाविशेषण शोधण्यासाठी एलवाय प्रत्यय लावलेले शब्द जे आहेत ते शब्द बहुधा रीतिवाचक क्रियाविशेषण असतात. परंतु असंही नाही की सर्व एलवाय लावलेले शब्द हे रीतिवाचक क्रियाविशेषण असतील, कारण हार्ड हा शब्द जो आहे तर त्या शब्दाचं रीतिवाचक क्रियाविशेषण हार्डच असतं, ते हार्डली होत नाही. अशा प्रकारचा एक बदल आपण लक्षात घ्यायचा आहे. रीतिवाचक क्रियाविशेषणाच्या संदर्भात आणखी शब्द जर आपल्याला शोधायचे असेल तर आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचे आणखी शब्द सापडतील, आणि अशा प्रकारचे शब्द शोधल्यानंतर आपण ते शब्द आपल्या वाक्यामध्ये वापरू शकतो. त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचे उत्तरे सुद्धा आपण त्या शब्दांना लक्षात ठेवून व्यवस्थित देऊ शकतो. विद्यार्थी मित्र हो, आजपर्यंत आपण ऍडव्हर्ब हा घटक आणि त्या घटकामध्ये असलेल्या तीन टाईपचा सखोल अभ्यास केलेला आहे. आता मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे, ती म्हणजे की शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला येणारे प्रश्न हे या प्रत्येक ऍडव्हर्ब ऑफ टाईपच्या नावाने येत नसून ते प्रश्न हे ऍडव्हर्ब ओळखा अशा प्रकारचे असतात, किंवा वाक्यातील ऍडव्हर्ब ओळखा, पर्यायामध्ये दिलेले ऍडव्हर्ब ओळखा अशा प्रकारचे ते प्रश्न असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव जास्त करून आपण ते प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो, आणि आपण सर्वांनी माझे सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा हार्दिक आभारी आहे. धन्यवाद.